पहिला चेंडू इथे मात्र बघितला, डॉट बॉल पाहायला मिळतोय कारण पेस चांगली आहे आणि या पेसला तुम्हाला प्रतिउत्तर द्यावं लागेल. तर यष्टीरक्षक तितकाच क्लोज स्टंपिंग करतोय. म्हणजे तुम्ही डान्सिंग डाऊन द विकेट जर येताय तर तो देखील एक निर्बंध असू शकतो. म्हणजे याच्या गोलंदाजीवरती तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल. अक्रॉस द बॅट बघा, पाय जागेवरतून खेळण्याचा प्रयत्न. आणि सुशांत एक चांगली स्टंपिंग यष्ट्यांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळते. बघा फलंदाजांना आपलं घर सोडून देत नाही, एक चांगला फायदा असतो जेव्हा जेव्हा यष्टीरक्षक क्लोज असतो तेव्हा तेव्हा फायदा हा गोलंदाजाला होत असतो. येऊ दिला चेंडू, त्याला फ्लिकचा फटका. एक धाव धाव फलकावरती मी सातत्यानं क्रिकेटमध्ये सांगत आलो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटला फ्लिकचा फटका कोणी दाखवला. पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला हा फ्लिकचा फटका माहिती नव्हता, हा भारताच्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला फ्लिकचा फटका दाखवला. परदेशी जाऊन हा फ्लिकचा फटका पहिल्यांदा क्रिकेटला दाखवला. ज्यांच्या नावानं आपण रणजी क्रिकेट खेळतो, रणजित सिंह यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि क्रिकेट जगताला फ्लिकचा फटका दाखवला. खोलवर टप्प्याचा चेंडू बघा, अतिशय जल्लोष केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. असंच चित्र मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडायचं, चर्चा नक्कीच करूया. युद्ध रंगलं होतं वीरेंद्र सहवाग विरुद्ध, आपण जर पाहिलं तर शोएब अख्तर, असं युद्ध मैदानाच्या आतमध्ये शब्दांचे उधळण मैदानाच्या आतमध्ये चालली होती आणि ती उधळण काय होती नक्कीच चर्चा करूया येणाऱ्या वेळेमध्ये. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जोपर्यंत जाणार फेकणार तोपर्यंत धाव फलकावरती दोन धावा अंकित होत आहेत. तर आपण चर्चा करत होतो की शोएब अख्तर बद्दल. शोएब अख्तर जेव्हा वेगवान गोलंदाजी करायचा तेव्हा अकूट टप्प्याचा मारा करायचा आणि वीरेंद्र सहवागला सांगायचा हुक मारना बे. चर्चा नक्कीच करूया यानंतर. यस, दाद मागितली जाते पंचांगडे. फलंदाज पहिला कोसळला या ठिकाणी, समीर माघारी डिझिया. गोलंदाजी मार्क वरती रणजित पवार, तर फलंदाजीच्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय कॅलिस. दोन्ही खेळाडूंबद्दल आपण फरक नक्कीच जाणूया या ठिकाणी. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू नक्कीच जाणार. यस, डिक्लेअर झोन मध्ये एक धाव येते. तर आपण चर्चा करत होतो की शोएब अख्तर बद्दल. शोएब अख्तरने लागोपाठचे तीन चेंडू अकूट टप्पा गोलंदाजी आणि त्याच्यावरती वीरेंद्र सहवागला बोलायचं की हुक मारके दिका. तेव्हा मात्र वीरेंद्र सहवाग बोलले की नीचे खडा खिलाडी आहे ना उसे तू शॉर्ट पिच गेंद डाल के दिका. आणि सचिन तेंडुलकर जेव्हा फलंदाजीसाठी गेले पुन्हा एकदा शोएब अख्तर आला आणि शोएब अख्तरने पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू टाकला आणि स्क्वेअर कटचा फटका जो हुक मारला. त्यानंतर मात्र वीरेंद्र सहवाग उद्गारला. चार धावा हे मी सांगणार नाही, चार धावा धाव फलकावरती. रणजित पवार गोलंदाजी मार्क वरती, जावली टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा गोलंदाजी मार्क वरतून निघतोय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, परंतु बघा झेल सुटली. झेल सुटल्यानंतर बघा धाव फलकावरती दोन धावा अंकित होत आहेत. कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टी असतात क्रिकेटमध्ये जीवनामध्ये, त्या खूप घातकी ठरतात येणाऱ्या वेळेमध्ये.
सहा धावा धावफलकावरती. म्हणजे छोट्या छोट्या मुवमेंट ज्या मॅच मध्ये असतात त्या मुवमेंटचा पुरेपूर फायदा घेणं खूप महत्वाचं. एक हाफ चान्स होता इथे मात्र झेल घेण्याचा तो म्हणजे सचिनचा, परंतु झेल सुटली त्या ठिकाणी कारण उलट्या दिशेला धावत यावं लागत होतं. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, शफल झाल्यानंतर क्षेत्ररक्षण तिथे मात्र केलं तर डीपी स्क्वेअर लेगला फेकी केली जाईल तोपर्यंत धावफलकावरती दोन धावा. बघा मॅच चार षटकांचे, तुम्ही पहिल्या दोन षटकांमध्ये एक संत सुरुवात संयमी खेळी करू शकता, येणाऱ्या पुढील दोन षटकांमध्ये तुम्ही हात ओपन करू शकता. परंतु या दोन षटकारांमध्ये षटकांचं जर आपण विवरण जर पाहिलं तर एखादी जोड चौकाराची जर या धावफलकाला लाभते तर एक धावफलक चांगली उंची गाठू शकते. कारण करंजी संघाची मोठी लाईन अप आहे फलंदाजीमध्ये, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. एक मोठं आव्हान करंजी संघासमोर ठेवावं लागेल. पुढे सरसावत ऑन दी राईस फटका, सरळ चेंडू जातो आहे लॉंग ऑनच्या हातामध्ये, फेकी केली जाईल धाव फलकावरती एक धाव येते. बघा कॉल महत्वाचा असतो, परंतु फलंदाज इथे मात्र काय झालं, रन आउट. दुसरा फलंदाज कोसळला, सचिन माघारी जातोय. नक्कीच या सचिन बद्दल चर्चा करूया आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला सचिन गॉड ऑफ क्रिकेट यांची देखील चर्चा करूया. तोपर्यंत मी डीजे यांना बोलवतो. डीजे या, कम ऑन डीजे. या ठिकाणी दोन्ही संघांना नम्रतेची विनंती आहे की ज्यांना सामनावीरचे टी शर्ट ज्यांना भेटलेले आहेत त्यांनी या ठिकाणी टी शर्ट परिधान करूनच मैदानावरती उतरायचं आहे याची कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. निलेश, अगदी बरोबर किरण. आणि आता तुम्हाला दोन धावांच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जी जर्सी तुम्हाला मॅन ऑफ द मॅच दिली जाते ती तुम्हाला घालूनच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे याची नोंद तुम्ही घ्या, दखल घ्या. इथे मात्र एष्ट्यांच्या पाठीमागे चोख काम सुशांतचं पाहिला मी इथे. यस, षटक क्रमांक दुसरं संपलं आणि धावफलकावरती धावा लागल्या. नऊ धावा, बघा दोन षटका अखेरीस धावफलकावरती नऊ धावा. दोन गडी बाद असं धावफलक धावफलकावरती, दोन फलंदाज आघाडीचे माघारी परतले, सचिन आणि त्याचबरोबर सागर हा माघारी परतला. विनंती असेल टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, लगेच मॅच सुरू करा. तर मैदानाच्या आतमध्ये जी जोडी आहे तो म्हणजे कॅलिस आणि सूर्यकांत, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे माते संघाकडून. तर गोलंदाजी मार्गवरती तिसरं षटक आपल्या नावी घेऊन गोलंदाज सचिन तिसरं षटक आपल्या नावी घेऊन. बघा खुलं क्षेत्ररक्षण पाहिलाय मी इथे, एक डीप स्क्वेअर लेग आहे, एक काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक पॉइंट, एक सिली मिड ऑफ, एक शॉर्ट स्क्वेअर लेग, एक सिली मिड ऑन तैनात या सूर्यकांतच्या विरोधामध्ये सजवलेलं क्षेत्ररक्षण. फुल टॉस आणि फुल टॉसला बघा उत्तर साजेस नाही, कोणत्याही दिशेला तुम्ही खेळू शकला असता, परंतु बघा स्ट्राईक कॅलिस कडे दिले. आणि बघा इथून पुढे 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 11 चेंडूमध्ये कॅलिसला आपलं कौशल्य पणाला लावावंच लागेल. कारण कॅलिसकडे क्षमता आहे, टेम्परामेंट आहे, एनर्जी आहे, क्लास आहे, खेळू शकतो, करू शकतो. आज संधी आहे, कारण समोर विसरून चालणार नाही की बीसीसी करंजे संघ आहे, म्हणजे मोठी धावसंख्या उभारावी लागेल. माते संघाला एक आव्हान डोळ्यासमोर ठेवून फलंदाजी करावी लागेल. यस, फुलटॉस चेंडू कॅलीच्या बॅट मधून निघालेला हा फटका. निलेश भिल्लारे देखील तितकाच चुस्त क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतोय. एक धाव घेतली धाव फलकावरती, आणखी एक धाव जुळते. 11 धावा धावफलकावरती, धावफलक दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचल. 11 धावा धावफलकावरती असताना हा कॅलिस नॉन स्ट्रायकर एंडला, तर स्ट्रायकर एंडला सूर्यकांत. तिसरं षटक प्रगतीपथावरती, तर सचिन गोलंदाजीची धुरा सांभाळतोय.
बघा पॅडलाईनची गोलंदाजी, चेंडू सोडून दिला, यस पंच आमच्याकडे वळत आहेत, हा लेग बाईज आहे, 12 धावा धाव फलकावरती अंकित होत आहेत. बघा आपण सचिन रनआउट झाला, आपण सचिनच्या बाबतीत चर्चा केली की वीरेंद्र सहवागने देखील सचिनला एकदा रनआउट केलं होतं. पुढे सरसावत, राजेच्या हातामध्ये चेंडू, एक धाव घेण्यापासून रोकू शकणार नाही. धावफलक आता मात्र एक ने पुन्हा एकदा अंकित होईल. धावफलक जाऊन पोहोचलं 13 वरती. चेंडू हवेत आणि इथे मात्र बघा झेल सुटली, याला असं क्रिकेट म्हटलं तर, कारण झेल होती कॅलिची. इथे मात्र फलंदाज मला वाटते पॉपिंग क्रीज मध्ये येतोय. दोन धावा अंकित होतील. बघा एका स्टार खेळाडूकडून झेल सुटली म्हणून तर मित्रांनो याला नाव दिलं गेलं या खेळाला क्रिकेट. म्हणजे एखाद्या चांगल्या खेळाडूंकडून एक सोपी झेल सुटते, एक अवघड झेल एक साधा खेळाडू देखील घेऊ शकतो क्रिकेटमध्ये. म्हणूनच या खेळाला नाव दिलं गेलंय क्रिकेट. म्हणजे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, म्हणजे कधी काय होईल क्रिकेटमध्ये याचा नेम नाही. बघा महत्वाची विकेट कॅलीचा झेल सुटलाय. एज आणि एज लागल्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. धावफलकावरती मला जायचंय. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत धावफलक. या ठिकाणी कॉमेडी असं व्यक्तिमत्व सागर धनावडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत. यमआर असोसिएशनचे सदस्य, उंची कमी पण कीर्ती महान असे आमचे संयोजक सागर धनावडे या ठिकाणी उपस्थित आहेत निलेश. तर गोलंदाजी मार्ग वरतून अजय निघतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, यस पंचांचा इशारा, डिक्लेअर स्वरूपाची धाव धाव फलकावरती येते. धाव फलक आता मात्र वाढणार आहे, एक ने अंकित होणार आहे. परंतु बघा शेवटच्या टप्प्यामध्ये सूर्यकांत आणि मात्र कॅलिसला हात खोलावे लागतील, कारण एक चांगलं टार्गेट सेट करताय. एका दुसरा षटकार या षटकामध्ये येतो तर धावसंख्या खूप मोठी उंची घेऊ शकतो. बघा खोलवर टप्प्याला मी नाही सांगू शकत की मोठा फटका तुम्ही चांगल्या रीतीने खेळू शकता, परंतु खोलवर टप्प्याला तुम्ही एका ग्राउंडचा फटका चांगला खेळू शकता, म्हणजे स्ट्राईक रोटेट करू शकता आणि स्ट्राईक रोटेट होणं खूप महत्वाचं आहे. विनंती असेल मित्रांनो टीम मीटिंग नक्कीच घेऊ नका, शेवटचा कॉल करतो. चेंडू आला की लगेच तुम्ही मॅच सुरू करा, कारण तुम्हाला पुन्हा एकदा सीमारेषे जवळ येऊन क्षेत्ररक्षण करायचं असतं. सर्कलमधल्या खेळाडूंनी जर टीम मीटिंग घेतली तर त्यांना तिथे जागेवरती जाता येतं, परंतु जेव्हा जेव्हा आपण बघितलं की सर्कलचे खेळाडू सर्कलच्या बाहेरचे खेळाडू जेव्हा जेव्हा टीम मीटिंगसाठी जातात तेव्हा तेव्हा त्यांना माघारी यायला खूप वेळ लागतो. आणि टीम मीटिंग देखील घेतली गेलीच पाहिजे, कारण टीम मीटिंग खूप महत्वाची असते, नियोजन प्लॅनिंग करावं लागतं. त्याच्यासाठी मी तुम्हाला रोकू शकणार नाही, तो तुमचा अधिकार आहे. अजय निघतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय चांगला चेंडू, सुशांत यष्ट्यांच्या पाठीमागे फसतोय. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय. नक्कीच निलेश या ठिकाणी टीम मीटिंग बद्दल आपण बोललात. टीम मीटिंग म्हणजे आता हे छत्रपती शिवाजी क्रिकेट क्लब मामुर्डी आहे, त्यांनी जे हे नियोजन केलेलं आहे हे देखील एक टीम मीटिंगच म्हणावं लागेल आपल्याला निलेश. अगदी बरोबर आहे, एक देखण्या संयोजनातून एक चांगली टुर्नामेंट, खेळाडूंना बसण्यासाठी दोन आसन कक्ष, एक प्रगल्भ व्यासपीठ, एक चांगल्या दर्जाची सीमारेषा, युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण, अतिशय चांगलं नियोजन, एक झाळणारं देखणं करंडक आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मामुर्डी आयोजित शहीद जवान अशोक धनावडे स्मृती चषक 2019 पर्व, लाजवाब आयोजन पाहिलं मी इथे या स्पर्धेचं. धावफलकावरती आपण जाऊया. 19 धावा धावफलकावरती, 3 चेंडूचा खेळ संपलाय.
जावली टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा कॅलिस फलंदाजी मार्क वरती सफल झाला. सफल झाल्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. आज मात्र नाव्हाला साजेशी खेळी कॅलिसच्या माध्यमातून होत नाहीये. नाव खूप मोठं आहे जावली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूचं. अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या, अनेक ठिकाणी आपली छाप सोडली. उंची जरी कमी असली परंतु याची खेळी, याची क्षमता खूप मोठी आहे. मोठ्या मोठ्या इनिंग याने डेव्हलप केल्या, मोठे मोठे फटके याने या टेनिस क्रिकेटमध्ये दाखवले. म्हणूनच आपण म्हणतो की मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे या खेळाडूची. येस, दोन धावा अंकित केले ते व्हाइट प्लस वन, दोन धावा अंकित केल्या जातील. धाव फलकावरती आपण जाऊया. 22 धावा धाव फलकावरती आतापर्यंत धाव फलक. चेंडू अंगाला भेटतोय बघा या ठिकाणी. एक डिक्लेअर स्वरूपाची धाव धाव फलकावरती येते. पुन्हा एक धावांकित होते. धाव फलक थोडस या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय की चौकार षटकार अंकुश ठेवलाय या अजयने. कोणताही रूम कोणतीही संधी देत नाही या दोन फलंदाजांना. तो म्हणजे कॅलिस आणि सूर्यकांतला. म्हणजे किती चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. कारण आपण पाहिलं की ओव्हर पिच चेंडू जरी टाकला तरी स्लोअर वन टाकला जातोय. चेंडू हवेत फटका फसला. आता मात्र कॅलिस माघारी परततोय. तिसरा धक्का लागतोय माते बुद्रुक संघाला. येस, या ठिकाणी माते संघाने आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी त्वरित लावून घ्यायचं आहे. माते संघाने आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी त्वरित लावून घ्यायचं आहे. आणि बीसीसी करंजे संघाने आपले सलामीचे फलंदाज या ठिकाणी तयार ठेवायचे आहेत. दोन्ही पंच विजय धनावडे तसेच संदीप शेडके यांनी सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे. आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे, कृपया सहकार्य करा. ग्रुप ए मधील चाललेले हे सामने अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी घरात घर संघाने या ठिकाणी आपलं नाव कोरलेलं आहे. आणि आत्ताच्या सामन्यामध्ये जो विजयी होईल तो देखील ए संघामध्ये त्याचं नाव कोरलं जाईल. या ठिकाणी प्रथम पारितोषिक 50,001 छत्रपती शिवाजी क्रिकेट क्लब मामुर्डी यांच्याकडून, त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक 25,001 माननीय श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांच्याकडून आपल्याला देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे तृतीय पारितोषिक 15,001 माननीय श्री सुरेश वाडकर साहेब यांच्याकडून देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्ह ची आपल्याला दिले आलेलं आहे ते शिवनाथ मोरे तसेच रावसाहेब डुशिंग
मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आपल्याला ज्या देण्यात आलेले आहेत ते सुधाकर लोहार तसेच सुनील धनावडे गुरुजी, त्याचप्रमाणे आपल्या आपल्या पूर्ण षटक मध्ये आपल्याला जेवढे चेंडू लागतील तेवढे आपल्याला पुरवलेले आहेत ते बाजीराव धनावडे, त्याचप्रमाणे संपूर्ण ट्रॉफीज व चषक पांडुरंग कोंडीबा धनावडे रेशनिंगवाले यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. तशीच पाण्याची व्यवस्था आपल्याला अजय साळुंके साहेब यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी आपल्याला राजमुद्रा स्पोर्ट्स सौजन्य माऊली दळवी शूज यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. तसेच उत्कृष्ट फलंदाज कडून बॅट आपल्याला चेतन धनावडे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. तसेच पहिला धक्का मिळतोय तो बीसीसी करंजी संघाला. तसेच हॅट्रिक सिक्स मारण्यासाठी 501 चं पारितोषिक आर्या साऊंड सर्व्हिस यांच्याकडून आपल्याला देण्यात येणार आहे. तरी सर्व इथे नाही लिहिलं काय विकेट कोणी हॅट्रिक विकेट्स साठी या ठिकाणी आर्या सर्व्हिस साऊंड यांच्याकडून देण्यात येणार आहे. तरी सर्व या ठिकाणी आम्हाला ज्यांनी मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल यांचं हार्दिक असं स्वागत. निलेश, आणि या ठिकाणी काय झालं, फलंदाज दुसरा कोसळला, रणजित पवार बॅक टू पवेलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आश्चर्याला जातोय. मोठा फलंदाज माघारी, डीजे तुम्ही थांबू नका. या bang 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 with it girl, dance with it girl, get with it girl, bang bang, come on, turn the radio on, it's Friday night and I won't be long, gotta do my hair, put my makeup on, it's Friday night and I won't be long till I hit the dance floor, hit the dance floor, I got all I need, no I ain't got cash, I ain't got cash, no, I do it. तर बघा मॅच कशी घेऊन जाते मित्रांनो, 24 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करताना आपण बघतोय की आघाडीचे दोन्ही फलंदाज माघारी परतले. रणजित असेल, सत्यम असेल, हे दोन फलंदाज बघा खातं आपण बघितलं की त्यांनी खोलू शकले नाही आणि मात्र माघारी परतलेत. संघाचा एकही या ठिकाणी चेतन जांभळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मामुर्डी यांच्याकडून हार्दिक स्वागत. निलेश, कॅलीचा पुढचा चेंडू अतिशय चांगला चेंडू, राऊंड द विकेट येताना मात्र हा चेंडू आतमध्ये आणला जातोय. रनअप कमी आहे गोलंदाजीच्या माध्यमातून, परंतु कटर चांगल्या पद्धतीने हा टाकतोय गोलंदाज कॅलीस. अतिशय चांगली गोलंदाजी, फलंदाजीमध्ये चमक सोडू शकला नाही परंतु गोलंदाजीमध्ये पूर्ण जान लावतोय. बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, धावफलकावरती एक धाव येते, प्रयत्न देखील यशस्वी होतोय. आता मात्र धावफलकावरती करंजे संघाच्या धावा लागली, एक धाव बघा मित्रांनो. आणि एक या आकड्याचं महत्व मी सातत्यानं सांगत आलो क्रिकेटमध्ये की एक वेळा फक्त आणि फक्त सचिन रमेश तेंडुलकर मध्ये 200 टेस्ट मॅच मध्ये पहिल्यांदा स्टंपिंग आउट झाले होते. ते पण झाले कशामुळे की तो किस्सा घडला वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांच्यामध्ये. कारण जेव्हा सचिन तेंडुलकर फलंदाजी मार्कवरती होते, बॅकफूटवरती जाऊन बघा हा जागेवरतून पाय रोवून खेळलेला फटका डिक्लेअर झोन मध्ये जातोय. मित्रांनो, त्या मॅचची आपण चर्चा करतो ज्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्यांदा स्टंपिंग आउट झाले 90 धावांवरती आणि तो गोलंदाज इंग्लिश गोलंदाज ठरला एशेल गिल्स याने. मात्र सचिनला पहिल्यांदा स्टंपिंग आउट केलं टेस्ट क्रिकेटमध्ये आणि त्या टेस्ट मॅचमध्ये गोलंदाजी फिरकी गोलंदाजी इतकीशी चांगली चमक पाहायला नव्हती मिळत होती. आणि नॉन स्ट्रायकर एंडला वीरेंद्र सेहवाग होते आणि वीरेंद्र सेहवाग गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सरांकडे गेले आणि म्हटले की पाजी क्या पैसा खेल रहे हो, गेंद तो स्पिन नाही हो रही है, उठाके मार दो. आणि ती गोष्ट सचिनच्या कानी पडली आणि सचिन ज्या चेंडूवरती पुढे आले अगदी तोच चेंडू स्पिन झाला आणि सचिन पहिल्यांदा आणि शेवटचे टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदा स्टंपिंग आउट झाले. म्हणजे अशा गोष्टी क्रिकेटमध्ये होत असतात. षटक क्रमांक पहिला संपलं, चर्चा आपण करूया. 2 धावा धावफलकावरती असताना आपण चर्चा करतो सचिन बद्दल आणि सचिन पहिल्यांदा आउट झाले स्टंपिंग, ते म्हणजे वीरेंद्र सेहवाग म्हणजे लाला
सचिन तेंडुलकर वीरेंद्र सहवागला लाला म्हणायचे हे तितकंच महत्वाचं. आणि जी गोष्ट आपण बघितली की वीरेंद्र सहवागने सचिनला सांगितली आणि त्या कारणास्तव सचिन पहिल्यांदा पुढे आले आणि आउट झाले. विनंती असेल मित्रांनो, एक षटक तुम्हाला 5 मिनिटांमध्ये संपवायचं आहे याची नोंद तुम्ही घ्या, अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल कारण वेळेचा निर्बंध आहे तुमच्यावरती. तर धावफलक आपण बघतोय, 2 धावा धावफलकावरती, आव्हान 24 धावांचं. तर येणारी चेंडू 18 चेंडू तुम्हाला बनवायच्या आहेत, 22 धावा विजयासाठी समीकरण असणार आहे. तर गोलंदाजी मार्क वरती सचिन दुसरं षटक आपल्या नावी घेऊन चेंडू येऊ दिला. अनेक अशा चर्चा क्रिकेटमध्ये आपण करूया, या मॅच मध्ये देखील नजर टाकूया. तर सचिन गोलंदाजी मार्क वरती आला. तो एक किस्सा घडला होता की आपण सातत्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सहवागला विचारलं गेलं की तुला महत्वाची साथ सचिन तेंडुलकरची लाभली, मुलाचे सल्ले लाभले, तर वीरेंद्र सहवागने देखील म्हटलं होतं हो यस, कारण एक टेस्ट मॅच चालली होती, त्या टेस्ट मॅचमध्ये वीरेंद्र सहवागने 300 धावा मारल्या होत्या, त्या मॅचमध्ये 194 धावांवरती खेळत होता वीरेंद्र सहवाग. आणि वीरेंद्र सहवाग म्हटला की मी षटकार मारूनच 200 धावा पूर्ण करणार, परंतु सचिन तेंडुलकर त्यावेळेस बोलले की आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जा, कारण या क्षणाला तुझी विकेट गेली तर महागडं ठरलं आपल्या भारतीय संघासाठी, म्हणूनच पहिला देशाचा विचार कर, त्यानंतर मात्र तुझ्या खेळीचा विचार कर. आणि तिथे मात्र तो सल्ला ऐकला वीरेंद्र सहवागने आणि 200 धावांचा टप्पा पूर्ण केला. जेव्हा वीरेंद्र सहवाग 294 धावांवरती गेला, चर्चा नक्कीच करूया या चेंडू नंतर. इथे मात्र काय झालं बघा, बॅटची कडा, चेंडू जातोय कव्वरच्या दिशेने, 1 धाव पूर्ण, तेव्हा मात्र वीरेंद्र सहवाग म्हटला की आता भारतीय संघ आपला मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय आणि हा ट्रिपल सेंचुरी मी षटकार मारूनच पूर्ण करणार. आणि अतिशय त्या चेंडूवरती वीरेंद्र सहवागने षटकार मारला आणि टेस्ट क्रिकेट मधली तिहेरी शतक मारलं. येऊ दिला, बीट झाला फलंदाज, खेळण्याचा प्रयत्न फसला, चेंडू थोडासा खाली राहतोय, म्हणजे खेळपट्टीमध्ये अनियमित बाउन्स पाहायला मिळतोय. असे अनेक किस्से आहेत मित्रांनो, असे अनेक किस्स्यांना आजच्या दिवसामध्ये उद्याच्या दिवसामध्ये आपण गवसणी घालूया. पहिल्यांदा या मॅच मध्ये तुम्हाला घेऊन जातो, धावफलकावरती धावा लागल्या 4. अतिशय चांगला चेंडू, आखूड टप्प्याची गोलंदाजी सचिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कॅलिस असेल, सचिन असेल, एक वाखडण्याजोगी गोलंदाजी बांधून ठेवावं लागेल, परंतु जितक्या लवकर फलंदाज बात करता येतील तितकं मात्र प्रयत्न करावा लागेल या सचिनला. राजेश आणि विकास जोडी मैदानाच्या आतमध्ये, खाली राहतोय चेंडू, नक्कीच इथे मात्र काय झालं, डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव धावफलकावरती येते आणि मला वाटतं या ठिकाणी षटक क्रमांक 2 संपतंय. धावफलकावरती धावा लागल्या 5, बघा येणारे चेंडू 12. शेवटचा बॉल आहे का, शेवटचा आहे का, शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती असेल, माफ करा थोडस बिघाड स्कोरबोर्ड मध्ये आम्ही दुरुस्त केलं, शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती असेल, विकास स्ट्राइक वरती असेल, कारण शेवटच्या चेंडूवरती एक चांगला फटका दुहेरी धावांचा जरी येतो तरी मोकळा श्वास घेईल करंजे संघ, कारण धावसंख्या खूपच खालावलेली, बॅकफूट वरती पाहायला मिळतोय करंजे संघ, परंतु बघा आत्मविश्वास चिकाटी तुमच्या जोडीला असेल तर तुम्ही अनेक यशाची शिखर पार करू शकता. बॅकफूट वरती जाऊन हा पंच पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होणार. षटक क्रमांक 2 संपलं, धावफलकावरती धावा लागल्या बघा 6 धावा, म्हणजे येणाऱ्या चेंडू मध्ये 12 चेंडू तुमच्याकडे असणार आहेत आणि 12 चेंडू मध्ये तुम्हाला हव्या आहेत 18 धावा. 18 चेंडू, माफ करा, 18 धावा 12 चेंडू, असं समीकरण तुमच्या समोर असेल. विनंती असेल मित्रांनो, वेळ घेऊ नका, 1 मिनिट चालेल, टीम मीटिंग घ्या, मी रोखणार नाही तोपर्यंत, डीजे या. I could taste them all tonight. No, I ain't gonna dance. So you should bring all your friends. I'm ready to all of your my time.
जेव्हा डिझे तर गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक घेऊन जाने मात्र हॅटट्रिक टिपली पहिल्या मॅच मध्ये असा किरण गोलंदाजी मार्क वरती. आज मात्र मोठ्या अपेक्षा माते बुद्रुक संघाला या खेळाडूकडून. फुल टॉस पहिला झेल होणार की काय. सूरज पाटणे याच्या हातामध्ये हा झेल जाऊन विसावला आणि याने या मॅच मधला चौथा गडी बाद केला. डिझे बघा, तुमचे स्टार जर चांगले असेल ना तर एक खराब चेंडूला देखील तुम्हाला विकेट मिळून जाते आणि आज या खेळाडूचे स्टार चांगले आहेत, या किरणचे स्टार चांगले आहेत. चौथी विकेट घेतोय बघा या टुर्नामेंट मधली हा खेळाडू. फुलटॉन चेंडूला देखील त्याला विकेट मिळून जाते आणि आपण बघितलं की त्या ठिकाणी सूरज चेंडू खाली आला आणि अतिशय एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. जोरकस प्रहार इथे मात्र डायरेक्ट हिट. अतिशय पाहण्यासारखी एक मॅच पाहायला मिळते, पैसा वसूल मॅच पाहायला मिळते, दोन्ही बाजूंनी आक्रमण पाहायला मिळते. कमी धावसंख्येवरती देखील मॅच रंगते. एक बलाढ्य संघाला देखील झुंजावं लागतंय. झुंज काय असते बघा, मैदानाच्या आतमध्ये त्याचा प्रत्यय आपल्याला येतोय. निलेश भिल्लारे ऑन स्ट्राईक, मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसातला. अक्रॉस द बॅट क्षेत्ररक्षक जाणार. फेकी केली, वेगवान फेकी, इथे मात्र दोन धावा पूर्ण झाल्या की काय. परंतु पंचांनी बोट उचललं. हा फलंदाज माघारी, रन आउट विकास माघारी. डिसेया तर आपण मी सातत्याने सांगत आलो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रनआउट कोण झालं, तर इंजमा मुल्ला, राहुल द्रविड, मार्वन आटापटू या तीन खेळाडूंची नावं खूप अव्वल क्रमांकावरती. इंजमा मुल्ला 41, राहुल द्रविड देखील 41 पाहायला मिळतं, मार्वन आटापटू देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले अव्वल क्रमांकावरती तीन फलंदाज आहेत. यस, व्हाईट बॉल पंचांचा इशारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रनआउट होण्याचा विक्रम यांच्या नावावरती नोंदवला गेला. तर त्या एका मुलाखतीमध्ये इंजमा मुल्लाक बोलली होती की अरे मैं क्रीज के अंदर भी रहू, क्रीज के बाहर भी रहू, मुझे रनआउट ही देते, करू तो मैं क्या करू. या ठिकाणी क्षेत्ररक्षक फसला. जोपर्यंत फेकी केली जाईल, म्हणजे असे किस्से देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होतात. आपण पाहिलं की जेव्हा क्रीज मध्ये आत असताना टाकलेला थ्रो इंजमा उल्लाकने बॅटने अडवला होता, तो देखील फलंदाजांनी आउट दिला होता. त्यानंतर क्रीजच्या बाहेर तुम्ही असाल तर निश्चितच पंच तुम्हाला बाद देतात. म्हणजे असं काहीतरी चित्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडायचं आणि असे वक्तव्य देखील आपल्याला ऐकायला मिळत आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे. सोडून दिला चेंडू उजव्या असती बाहेर. यस, पण पंच पुन्हा एकदा वळतायत. हा व्हाईट बॉल आहे, आपण तर धाबेमध्ये भर पडते. बारा धावा धावफलकावरती आतापर्यंत धावफलक, आव्हान 24 धावांचं आहे. निलेश भिल्लारे ऑन स्ट्राईक. अतिशय चांगली गोलंदाजी. किरण आजचा दिवस या खेळाडूचा बोलतोय, दिवस तर बोलतोय याची गोलंदाजी देखील बोलते. या षटकाचं विवरण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती या खेळाडूने विकेट टिपला, तदनंतरच्या मात्र दोन चेंडूवरती दोन धावा दिल्या. कृपया खेळाडूंना या ठिकाणी विनंती आहे, क्रीज सोडून आपण पळायचं आहे. या ठिकाणी धाव घेताना आपण क्रीजच्या बाजूने धाव घ्यायची आहे. निलेश चेंडू हवेत, एज लागली. निलेश भिल्लारेच्या खेळीचा अंत होतोय. धक्का लागतोय करंजे संघाला, मोठा धक्का असणार. यस, षटक क्रमांक तिसरा संपलं आणि धाव फलकावरती धावा लागल्या 12. डीजे तुम्ही या. Oh,
Raye, grábate mi nombre que algún día el mundo entero me va a conocer. Así fue. Y así fue. Y yo le dije, hey, yo nunca me quedo, 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 me तर बघा मॅच येऊन पोहोचली आहे. 6 चेंडू 12 धावांची गरज. अतिशय अफलातून मॅच तुमच्या समोर. 6-12 समीकरण. गोलंदाजी मार्ग वरती हनुमंत सपकाळ अर्थात स्टेन या नावाने याची ओळख. अक्रॉस द बॅट डिपिश मिड विकेट. चेंडूवरती येणार तोपर्यंत धावफलकावरती 2 धावा अंकित होत आहेत. तर फलंदाजीसाठी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि त्याच्या जोडीला रोहन हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आज संधी आहे, गरज आहे संघाला फलंदाजीसाठी. 5 चेंडू 10 धावांची गरज. मॅच जिंकण्यासाठी समीकरण तुमच्या समोर. फटका चांगला खेळलाय ऑन दी राईस. कॅली चेंडू वरती जाणार परंतु थोडासा फसला. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. 4 चेंडू 8 धावांची गरज. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती है. हौसले मजबूत ठेवावे लागतील. 4 चेंडू तुम्हाला बनवायचा आहेत. 8 धावा. गोलंदाज निघतोय हेमंत. अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टोपन नाव त्यातलाच महाते संघातला हा स्टेन. नक्कीच आपण डिल स्टेन याच्याबद्दल देखील येणाऱ्या वेळेमध्ये आपण चर्चा करूया. परंतु 4 चेंडू 8 धावांची गरज. पुढे सरसावत मिडल ऑफ द बॅट. कॅली चेंडू खाली. इथे मात्र काय होणार. यस, दोघांच्या आव्वाक्या बाहेरचा ताळमेळ चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू सीमा रेषा पार चौकार आहे डीजे. धन्यवाद डीजे रंजित. यस मित्रांनो, मॅच सुरू करा. धावफलकावरती मी जातो. 20 धावा धावफलकावरती लागल्या. 3 चेंडू आणि इथे मात्र 4 धावांची गरज. कंपल्सरी चेस असणार आहे मित्रांनो. अतिशय रोमांचक मॅच मध्ये हा मारलेला फटका म्हणजे लाजवाब फटका. सचिनच्या बॅट मधून निघालेला हा फटका. ताळमेळ थोडीशी चुकी झाली आणि या ताळमेळच्या चुकीबद्दल भुगतान करावं लागतंय 4 धावांचं. बॅकफूट वरती जाऊन हा पंच पॉइंट रिझन मधून डिक्लेअर झोन मध्ये. इनर चेंडू 2 आणि 2 चेंडू मध्ये तुम्हाला बनवायचा आहे 3 धावा. 2-3 असं समीकरण. दोन चेंडू आणि 3 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. लहरों से डरकर नैया पार नहीं होती. लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावा लागेल. दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू आहे. मॅच कोण घेऊन जाणार. बीसीसी करंजे की महाते बुद्रुक. अतिशय कमी धावसंख्येवरती लो स्कोरिंग मॅच कशी रंगते तुमच्या समोर. मॅच अजून देखील माते संघाने सोडली नाही आणि करंजे संघाने देखील सोडली नाही. एक तुंबळ युद्ध, एक रोमांचक मॅच, एक अफलातून क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पैसा वसूल मॅच. 2 चेंडू 3 धावांची गरज. नक्कीच आताटीचा हा सामना. परंतु किरण बघितलं क्षमता आहे या दोन खेळाडूकडे. सचिन आहे, रोहन आहे, करू शकतो, खेळू शकतो. परंतु गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी. 7 लाभणं खूप महत्वाचं आहे. हनुमंत याची गोलंदाजी आहे. डेल स्टेन या नावाने ओळखला जातोय. चेंडू हवेत.
इथे मात्र काय होणार? आणि बघा झेल टिपली, एक चेंडू तीन धावा, डीजे तुम्ही या. तर एक चेंडू तीन धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सुशांत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, परंतु फलंदाजी मार्ग वरती आपण बघतोय. जो स्ट्राईक वरती असणार आहे शेवटच्या चेंडूसाठी समोर जाण्यासाठी रोहन. एक चेंडू तीन धावांची गरज. जब तक सफल ना हो नींद की चैन जागो तुम, संघर्षो का मैदान छोड़ के मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि भाते संघ एक रोमांचक मैच मध्ये विजय प्राप्त करतो.